बॉटम टीम पासून स्टार्ट करूया आणि त्यांनी काय केले ऑप्शन मध्ये बघूया. आय थिंक सगळ्यात मोठी बाय असेल क्रिस मॉरिस, म्हणजे त्याला अपेक्षा नसेल, तो तिथे बहुतेक धक्क्यामध्येच मेला बिला असेल, त्या जिवंत आहे की बघावं त्यांनी. अरे त्याचा 2016 चा व्हिडिओ आहे, त्याला तेव्हा पण 5 का 6 करोडला घेतलेला, तेव्हा त्यांनी साऊथ आफ्रिकन नॅशनल न्यूजला इंटरव्ह्यू दिलाय तो युट्यूबवर आहे, की त्याचे बाबा असे आरामात बसलेले बोलले हाऊ मच डिड यू गेट सोल्ड फॉर, तर तो बोलला 1 मिलियन. तर त्याचे बाबा 2 मिनिटं ऐकायलाच लागले की आता मी जॉब सोडतो रिटायर होतो, आणि असे त्याच्या बरोबर होतच चालले प्रत्येक वेळेला तो नवीन पैसा कमवून जातो. असं काय करतो किंवा असं काय कशाच्या बेसिसवर मिळतात गॉड नोज. सिरियसली मला आठवतं आपण लास्ट इयर पण डिस्कस करत होतो की 10 करोडमध्ये आरसीबीनी घेतलंय म्हणून. सिरियसली, आणि यावेळेस आरसीबीनी 10 करोडला सोडलं तर आरआर, म्हणजे आरआर, आरसीबी, किंग्ज इलेव्हन आणि हे तिघे हे डिझर्विंग लास्ट थ्री आहेत. त्यांची काय जी ऑक्शन स्ट्रॅटेजी असते ती इतकी घाणेरडी असते की म्हणजे त्यांची लायकीच नाहीये पहिल्या टॉप फोर मध्ये वगैरे फिनिश करण्याची. असंच हा हा एवढ्याला लुटवला त्यांनी, उरलेली एफडी केली आहे, पण दॅट इज अ गुड डिसिजन. म्हणजे बाकीच्या ह्याच्यावरती फार नाही लुटवले. आणि शिवम दुबे माझ्या मते डिसेंट बाय, कारण की ही इज लाईक वन ऑफ अ काइंड, राईट. आपल्या इंडियामध्ये असे स्पीशीज मध्ये तीनच आहेत, एक हार्दिक पांडे, दुसरा विजय शंकर आहे आणि तिसरा शिवम दुबे. हो, आणि त्यांचा म्हणजे पुअर मॅन्स व्हर्जन म्हणजे स्टुअर्ट बिनी आहे, जो त्याचं आज नावही आलं नाही ऑप्शन मध्ये, फक्त मयंतीच्या मनात एकदा दोनदा आलं बस. ते पोरगा झाल्यापासून तिच्या पण मनात येत नाही. ह्याला आरसीबीनी सोडणं हाच पहिला गाडोपणा होता, त्यांनी इतकं काही वाईट परफॉर्म केलं नव्हतं आणि शेवटी इंडियन प्लेयर अपने तो अपने होते है. कारण की चारच तुम्ही ओव्हरसीज खेळू शकता. पण असो, सो हा ह्याला का घेतलाय मला माहित नाही, मुस्तफिजुर रहमानला, कारण की आय गेस क्रिस जयदेव उनाडकट खेळत नव्हता सो त्याला पैसे देऊन दमले. आता त्यांनी त्याच्या बदली एक असा रिप्लेसमेंट टाईपचा आणलाय की हा नाहीतर तो, त्यांना कोणतरी लेफ्ट आर्मरला वर्ल्ड क्लास बनवायचे म्हणून काय वाटलं नाही. अरे पण चेतन साकारिया पण लेफ्ट आर्म आहे, त्यांना लेफ्ट आर्मचं हेच असेल रे ऑब्सेशन. हा बेंच गरम करायला अजून एक कुलदीप यादव पैदा झाला. त्यांनी ते इलेक्शन मध्ये सिमिलर नाव ठेवून जिंकायला बघतात ना, तशा टाईपचा हा काहीतरी प्लॉय वाटतोय. आणि आकाश सिंग कॅन बी एनी रॅन्डम दिल्ली गाय, म्हणजे दिल्लीत कोणीही असू शकतो. पण आय थिंक लियम लिव्हिंगस्टन इज अ गुड बाय, म्हणजे 75 लॅक्स साठी ही इज अ गुड बॅकअप ऑप्शन. 75 लॅक म्हणून गुड, आणि बऱ्याच लीग म्हणजे सतत सगळीकडे दिसतोच खेळता इथे तिथे. मला वाटलेलं अजून आयपीएल साठी तो एवढा ग्रेट नाही, पण एक घेऊन ठेवलाय नुसता. आय गेस तो विकेट किपिंग पण करतो ना, नाही आयडिया नाही मला. सो आय थिंक डिसेंट, म्हणजे ह्यांनी खूप पैसे उधळले नाही आणि थोडे एफडी बिफडी केले म्हणून यू कॅनॉट से दॅट दे हॅड अ बॅड ऑप्शन, बट दे कुड हॅड अ बेटर ऑप्शन. म्हणजे अख्खी जायदाद मॉरिस मध्ये लुटवण्यासारखं काही नव्हतं. बट ऍट द एंड ऑफ द डे अगेन दे आर स्टील डिपेंडंट ऑन दिस 3 प्लेयर्स. करेक्ट करेक्ट, कारण हा बरोबर सिम्पल. आपण प्लेइंग 11 पटकन डिस्कस करून टाकूया ना पॅरेलली की ह्या टीमची काय असेल. ओके, म्हणजे सो ओपनिंगला लेट से जॉस बटलर, बेन स्टोक्स, 1 डाऊन संजू सॅमसंग. आता 2 डाऊन त्यांच्याकडे कोणी प्लेयरच नाही. यशस्वी जयस्वालने ओपनिंग केलं तर मग बटलर 2 डाऊन खेळ, पण तिथे पण तो वेस्ट. लेट से तसं खेळू, तसं खेळले, 3 डाऊन पराग येणार, 5 पराग झाला. दुबे, अरे दुबे विसरलं तू. अरे दुबेजींना विसरलो. हा मग पराग नाही खेळणार, दुबेजी खेळतील. म्हणजे त्यांनी बसवलं किंवा यशस्वी वगैरे नाही खेळणार व्हॉटएव्हर. म्हणजे एक्झॅक्टली, सो तुझे ओपनिंग बरोबर होतं, बटलर आणि स्टोक्स ओपनिंग करणार. सॅमसन ऍट 3, दुबे ऍट 4. दुबे 4 इज टू मच यार. मग पराग ऍट 4 किंवा दुबे ऍट 5 असं व्हॉटएव्हर. म्हणजे ठीक आहे, ओके. पण त्यांच्याकडे मग बॉलिंग मध्ये आयदर मार्कंडे किंवा श्रेयस गोपाल स्पिनर आहेत. त्यांचा त्यागी ठरलेला असतो आणि स्टार्टिंगचे 2-4 मॅच उन्हाळकट ठरलेला असतो. सो त्यागी खेळेल आणि आय गेस आता मग ह्याच्यावरती एवढे इन्व्हेस्ट केलेत साकारियावरती तर त्याला खेळवतील कदाचित. सो बटलर, स्टोक्स, सॅमसन, लाईटच टीम आहे अशी, काय फार ग्रेट नाही. हा म्हणजे फार ग्रेट नाही, पण त्यांनी त्यांचे म्हणजे विदाउट बॅकअप त्यांनी त्यांचे स्लॉट भरलेत. म्हणजे कुठेही तू असं नाही म्हणू शकत की ह्या इथे प्लेअर नाहीये.